काही मिनिटांमध्ये आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू होते. या यात्रेत नारायण राणे शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी सुद्धा अभिवादन करणार आहेत. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला सुद्धा ते अभिवादन करतील. मुंबईतल्या 2 दिवसांच्या यात्रेत ते अनेक ठिकाणी भेट देणार आहेत. काही मिनिटांमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून नारायण राणे त्यांच्या या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करतील. यावेळेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या जनआशीर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कशी असेल नारायण राणेंची ही जनआशीर्वाद यात्रा बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुरुवातीचे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या मुंबई आणि मुंबई उपनगरात नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा असेल. 21 ऑगस्टला वसई विरारमध्ये ते असेल तर 23ला दक्षिण रायगडमध्ये असतील. त्या ठिकाणी जनतेशी संवाद साधतील. 24 ऑगस्टला उत्तर रत्नागिरीमध्ये ते जातील आणि तिथल्या जनतेच्या समस्या जाणून घेतील. तर 25 तारखेला ते दक्षिण रत्नागिरीमध्ये जनतेच्या समस्या जाणून घेतील, त्यांच्याशी चर्चा करतील. तर 26 तारखेला जनआशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या दिवशी ते सिंधुदुर्गमध्ये असतील. तर मुंबई एअरपोर्ट परिसरामध्ये आता नेमकी काय स्थिती आहे त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आधी आगमन होईल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून त्या या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. आपण इथे जर बघितलं तर 2 दिवस मुंबईमध्ये ही जनआशीर्वाद यात्रा असणार आहे. जनआशीर्वाद यात्रा असलेली एक गाडी किंवा एक रथ इथे आहे आणि या गाडीतनंच आता नारायण राणे 2 दिवस मुंबईभर ही जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. कार्यकर्ते इथे जमायला लागलेले आहेत. 10 वाजण्याच्या सुमारास नारायण राणे हे विमानतळावर उतरतील आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून ह्या यात्रेला सुरुवात होईल. विशेष म्हणजे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला देखील अभिवादन करण्यासाठी आज नारायण राणे शिवाजी पार्कमध्ये जाणार आहेत. याशिवाय स्वातंत्र्यवीर वीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी इथे जाऊन देखील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर प्रभादेवी सिद्धिविनायक अशा मुंबईतील विविध ठिकाणी 2 दिवस ही जनआशीर्वाद यात्रा सुरू असणार आहे आणि त्यानंतर त्यांचा कोकण दौरा सुरू होईल. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड अशा ठिकाणी ही जनआशीर्वाद यात्रा सुरू असणार आहे. विशेष म्हणजे आज शिवाजी पार्कवर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करायला ते जाणार आहेत आणि त्यामुळे ही जी चर्चा आहे या घटनेची, याची मोठी चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे या यात्रेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकरसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे